नमस्कार, मी वर्षा परिपूर्ण कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण खमंग चविष्ट अशी बटाटा पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी होणारी, खायलाही खूप अप्रतिम लागते। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू। मी इथं 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, त्याच्यावरचं साल काढून घेतले आहेत। थंड झाल्यानंतर आपण ते व्यवस्थित खिचणीच्या साह्याने खिसून घेणार आहोत। असं केल्यामुळे आपण जी बटाटा पोळी बनवतो आहे ती व्यवस्थित होते। आता हे व्यवस्थित आपण सर्व बटाटे खिसून घेऊ। आपले इथे व्यवस्थित खिसून तयार झालेले आहेत, पाहू शकता। आता आपण याच्यात 1/2 चमचा जिरे पुडे ॲड करून घेणार आहोत। जिरे तुम्ही खात असेल तर ॲड करू शकतात, नाही केले तरी चालेल। त्याचबरोबर आपण याच्यात 1/2 चमचा लाल तिखट ॲड करून घेणार आहोत आणि चिली फ्लेक्स 1/2 चमचा आणि त्याचबरोबर आपण याच्यात आल्याची पेस्ट 1/2 चमचा ॲड करून घेणार आहोत। चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊ। आता आपण याच्यात 1 वाटी भगरीचं पीठ ॲड करणार आहोत। हे भगरीचं पीठ मी मिक्सरला बारीक करून घेतले आणि हे व्यवस्थित चाळणीने चाळून घेतलेलं आहे। भगरीचं पीठ हे व्यवस्थित बारीक असावं आणि चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं। पाणी न वापरता आपण बटाट्यामध्ये जे पाणी असतं उकडलेलं त्याच्यातच हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत, पाहू शकता। अशा प्रकारे भगरीचं पीठ हे कमी जास्त लागू शकतं। पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर आपण त्याला 1-5 मिनटं तरी रेस्ट करून देणार आहोत। जास्त वेळ ठेवायचं नाही, असं केल्यामुळं पीठ हे हळूहळू लूज पडतं आणि आपल्याला पुऱ्या व्यवस्थित तयार करता येणार नाही। त्याच्यामुळे पीठ भिजलं की 1-5 मिनटाच्या आतमध्ये आपण लगेच पुऱ्या बनवायला घेणार आहोत। हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहोत। तेल लावून घेतलं की आपण याचा पुरीचा जेवढा उंडा बनवून घेतो आहे तेवढा उंडा इथे घेणार आहोत, किंवा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घेतला तरी चालेल। आपल्याला हवे त्या आकारात आपण पुऱ्या बनवू शकतो। अशाच प्रकारचे बाकीचे सर्व मी उंडे करून घेतलेत। इथे प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे कट करून, त्याला आपण व्यवस्थित तेल लावून घेणार आहोत। तेल लावून घेतल्यानंतर बनवून घेतलेले आपण उंडा प्लॅस्टिकच्या पिशवीवर ठेवून आपण हाताच्या साह्याने हे व्यवस्थित थापून घेणार आहोत। इथे बेलन न वापरता आपण हातानेच पुरीचा आकार याला देणार आहोत। साईडने जरी क्रॅक गेले तरी काय हरकत नाही, हाताच्या साह्याने हे व्यवस्थित आपण दाबून घेणार आहोत। अशा प्रकारे व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि आपल्या बोटाच्या साह्याने आपण याला व्यवस्थित थापून घेणार आहोत। ज्याप्रकारे आपण पापड्या वगैरे उन्हाळ्यात थापून घेतो त्याप्रकारे, किंवा धपाटे बनवतो त्याप्रकारे आपण हे करून घेणार आहोत, पाहू शकताय। अशा प्रकारे आपली इथे पुरी तयार झालेली आहे। प्लॅस्टिकची कॅरी बॅग वापरल्यामुळे आपल्याला इथे पेपरमधून काढायला पुरी सोपी पडते। गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झाले की नाही हे चेक करण्यासाठी थोडासा पिठाचा गोळा टाकला, तोवरती आला की समजायचे आपलं तेल गरम झालंय। आता गॅसची फ्लेम आपण मेडियम करून याच्यात पुरी सोडून घेणार आहोत। पुरी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मेडियमच ठेवायची। हाय ठेवली तर पुरी फक्त वरून भाजल्या जाईल आणि आतमध्ये कच्ची तशीच राहील। भगर व्यवस्थित तळल्या गेली पाहिजे आतल्या साईडने, म्हणून आपण याला व्यवस्थित दोन्ही साईडने खमंग असं तळून घेणार आहोत। पाहू शकता मी दोन्ही साईडने व्यवस्थित पुरी तळून घेतली। कमी गॅसवर तळून घेतल्या तर पुऱ्या खमंग तळल्या जातात आणि आतपर्यंत तळल्या जातात व्यवस्थित। पुरी थापताना खूप जाड थापली तर ती व्यवस्थित फुगल्या जात नाही, त्याच्यामुळे पुरी थापताना हलकीशी पातळ अशी असावी। आपली पुरी इथे व्यवस्थित तळल्या गेली, आता आपण ही साईडला काढून घेऊ। अशाच प्रकारच्या आपण बाकीच्या पुऱ्याही व्यवस्थित तळून घेणार आहोत। असेच चटपटीत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल असेल त्याच्यावर क्लिक करा, कारण जेव्हा मी असेच नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल। उपवासाची इडली आणि डोसे कसे बनवायचे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, हवं असेल तर तुम्ही पाहू शकतात। आपली इथं गरमागरम अशी उपवासाची बटाटा पुरी तयार झालेली आहे, खायला खूप अप्रतिम लागते। ही पुरी तुम्ही दह्यासोबत खाऊ शकतात, किंवा नारळाची चटणी असेल तर त्याबरोबर खाल्ली तरी अप्रतिम लागते। मी तुम्हाला 1 पुरी उचलून घेऊन टाकते, अगदी टम अशी फुगलेली आणि दोन्ही साईडने व्यवस्थित तळल्या गेलेली आणि आतमध्येही व्यवस्थित तळल्या गेलेली, पाहू शकताय अगदी मस्त अशी झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे पुरी थापताना ती व्यवस्थित पातळ अशी थापून घ्यायची, खूप जाड नाही, आणि तळताना तेल गरम झाल्यानंतर त्याची फ्लेम ही कमी ठेवायची, म्हणजे पुऱ्या व्यवस्थित होतात आणि खायलाही खूप छान लागतात। बटाटे खूप उकडले असेल तर तुम्ही 1-5 तास फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर याच्या तुम्ही पुऱ्या बनवू शकतात। आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय।